कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी कुरुंदवाडच्या सरफराज जमादार यांची निवड. राजकीय सामाजिक परिवर्तन होत असताना युवकांची भूमिका ही कलाटणी देणारी असते. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरासह तालुक्यामध्ये देखील युवकांची मोठी फळी काँग्रेस पक्षामध्ये दाखल होते आहे. अजूनही मोठ्या संख्येनं युवक हे काँग्रेस पक्षामध्ये आगामी काळात प्रवेश करणार आहेत. कुरुंदवाड शहर व तालुक्यातील युवकांची काँग्रेस पक्षाला प्रथम क्रमांकाची पसंती असल्याचं प्रतिपादन माजी गृहमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केलं. कुरुंदवाड येथील सरफराज जमादार यांची कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते जमादार यांनी निवडीचं पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष कादर मलबारी उपस्थित होते. कुरुंदवाड येथील धडाडीचे युवकांचे नेते सरफराज जमादार यांचं सामाजिक काम खूप मोठं आहे. आपण जगता जगता दुसऱ्यासाठी जगणं हा एक जीवनातील वेगळा आनंद आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा, खरी ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे सरफराज जमादार हा तरुण खरोखरच लोकांच्या सेवेत ईश्वराची भक्ती करतोय. आपण माणूस म्हणून जन्माला आलो तेव्हा या ज्या गावात जन्मलो त्या जन्मभूमीचे तसेच समाजाचं काहीतरी देणं लागतो. गावासाठी समाजासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ सरफराज जमादार यांच्या मनात असते. त्याच उदात्त हेतूनं प्रेरित होऊन सरफराज समाजकार्य करीत असतात. समाजातील सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवून सतत जनतेची सेवा करण्यात सरफराज जमादार धन्यता मानतात. त्यामुळे सरफराज जमादार सारखे तरुणच खरे जनसेवक आहेत. त्यामुळे सरफराज यांच्या कार्याची दखल घेऊन त्याची कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीनंतर जमादार यांनी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील तसेच शिरोळ तालुक्याचे नेते दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी बोलताना सरफराज जमादार म्हणाले की कुरुंदवाड शहरासह शिरोळ तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील युवकांचं मजबूत संघटन माजी मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभं करण्याचं काम जोरानं सुरू करून माझ्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडत जिल्ह्यात युवकांची मजबूत फळी उभी करण्याचं काम सर्व गावातील व सर्व पंचायत समिती गण जिल्हा परिषद गटामधील युवकांना बरोबर घेत मी करणार आहे. तालुक्यातील विविध प्रश्नांवर युवक काँग्रेस आक्रमकपणे काम करत शिरोळ तालुक्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम करणार असल्याचं नूतन जिल्हा उपाध्यक्ष सरफराज जमादार यांनी सांगितलं. यावेळी कुरुंदवाड शहरप्रमुख विजय पाटील, हातकणंगले विधानसभा पक्ष निरीक्षक जिल्हा सरचिटणीस गुरु धनवडे, जयसिंगपूरचे माजी नगरसेवक नितीन बागे, शिरोळचे माजी नगरसेवक विठ्ठल पाटील, पंकज शहापुरे, राजू संधी, हेमंत आवटी, तालुका युवक अध्यक्ष वासिम जमादार, इरफान पटेल, मुजम्मिल पठाण, सुकुमार पाटील, नजीर मखमल्ला, रियाज नायकवडे आदी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.